खाडेंनी सुरू केलेल्या होलसेल दुकानाचे मोहन वनखंडे कामगार महेश कांबळे यांची टीका। मिरज मतदार संघामध्ये गेले 15 वर्ष झाले सुरेश खाडे हे आमदार आहेत, तर त्यांचे माजी स्वीय सहायक मोहन वनखंडे हे होते। गेले 15 वर्षात सुरेश खाडे यांनी जे होलसेल दुकान चालू केलं त्याचे कामगार हे मोहन वनखंडे होते, अशी टीका महेश कांबळे यांनी मोहन वनखंडे यांच्यावर केली आहे। तर मिरजेत विद्या मंदिर या शाळेत शिक्षक असणाऱ्या मोहन वनखंडे यांनी एवढी संपत्ती कशी मिळवली याचा त्यांनी खुलासा करावा असा आरोप देखील यावेळी त्यांनी केलाय। रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका। दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED TV, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींच्या समोर आज मी एका विषयाचा खुलासा करण्यासाठी येतोय की गेल्या 15 वर्षामध्ये या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे हे आहेत आणि गेली 14-15 वर्ष त्यांचं स्वीय सहायक म्हणजे पीए म्हणून काम बघणारे मोहन वनखंडे आहेत। मला आपल्या या मतदारसंघातील सर्व जनतेला सांगायचं आहे की 15 वर्षापूर्वी या मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडेंनी जे होलसेल दुकान चालू केलं होतं त्या होलसेल दुकानातला मोहन वनखंडे हा एक कामगार आहे आणि आज अनिल भाऊ कुलकर्णींच्या मिरजेच्या विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना अचानक या 15 वर्षामध्ये मोहन वनखंडेंनी इतकी संपत्ती कशी मिळवली हा प्रश्न जनतेसमोर आहे आणि वनखंडेंनी त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। आज ज्या सुरेश खाडेंच्या जीवावर मोहन वनखंडे मोठे झाले, स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली, सुरेश खाडेंना सगळ्या मतदारसंघातील कामांच्या बाबतीत अनभिज्ञ ठेवलं, या महापालिकेच्या सभापती समाज कल्याण सभापती त्यांच्या पत्नी असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील 33 कोटी रुपयांचा चुराडा केला, त्यामध्ये मोठा घोटाळा झाला कारण ती कामं कुठं झाली ही एकदा मोहन वनखंडेने लोकांना दाखवावं आणि ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं दलित वस्ती सुधारणा फंड येतो त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना प्रेरित असणाऱ्या आमच्या मातंग समाजातील असेल, बौद्ध समाजातील असेल, चर्मगार समाजातील असेल, कोणत्या वाड्या वस्त्यांचा तुम्ही विकास केला हे सांगणं गरजेचं आहे। मला मोहन वनखंडेंना सांगायचं आहे की तुम्ही 15 वर्ष ज्या माणसानं तुम्हाला जगवलं त्या माणसाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकला नाही, या मिरजकर जनतेशी तुम्ही काय प्रामाणिक राहणार। आणि त्यात दुसरा एक इशारा द्यायचा आहे वनखंडेंना की मोहन वनखंडे असतील किंवा त्यांचे बगल बच्चे असतील, मिरज शहरामध्ये मिरज ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा करतायत म्हणून माझ्या कानावर आले की डॉक्टर महेश कांबळेंना आम्ही 2-5 कोटी रुपये देऊन मॅनेज करणार आहे, डॉक्टर महेश कांबळे आम्हाला पाठिंबा देणार आहेत। मला मोहन वनखंडेंना आणि त्यांच्या बगल बच्च्यांना सांगायचं आहे, डॉक्टर महेश कांबळे हा बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, मॉडेल पण वाकणार नाही, येणारी 2024 ची विधानसभा ही डॉक्टर महेश कांबळे ताकदीनं लढणार मी आज तुम्हाला सांगतो। आणि कोणताही संभ्रम या मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर या मोहन वनखंडे आणि त्याच्या बगल बच्च्यांनी करू नये, अन्यथा मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर मी उघड केल्या तर मिरजेत मग मोहन वनखंडेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढा इशारा देतो। जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय।